विक्रमादित्यांबद्दल एक सत्य तुम्हाला सांगायचं होतं. आतापर्यंत आम्ही लोकांना सांगत आलो की विक्रमादित्यांच्या किडनॅपिंग मध्ये आमचा हात नाही, पण खरी गोष्ट वेगळी आहे. आम्हीच त्यांना किडनॅप केलं. काय हो, आणि ही गोष्ट आतापर्यंत आम्ही जगापासून दडवून ठेवली होती. पण का केलं तसं आपण? कारण तुमच्या देवयानीचं लग्न विक्रमादित्यांबरोबर व्हावं असं आम्हाला वाटत नव्हतं. विक्रमादित्यांची सुटका होणं आता सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुम्ही ताबडतोब देवयानीचं लग्न दुसरीकडे लावून द्या. मी देऊसाठी मुलगा शोधते. काय देऊसाठी? रणवीर राजांनी तशी धमकीच दिली आहे ना, म्हणजे तुम्ही सुद्धा देऊचं लग्न दुसरीकडे करण्यासाठी तयार झालात? त्याशिवाय दुसरा पर्याय आहे का आपल्याकडे? बहिणी, तुम्ही देवयानीच्या लग्नाची चिंता अजिबात करू नका. सगळं माझ्यावर सोपवा आणि आज जाऊन आराम कर. हे सगळं तुझंच कारस्थान आहे लिंगप्पा. कन्फर्म असेल तर मग करा ना पोलीस मध्ये कंप्लेंट. लेट मी सी हू अँड हाऊ दे कॅन अरेस्ट मी. आय वॉन्ट टू सी. फोन ठेव. हे सगळं माझ्याच मुळे चालय. आता मी ठरवलंय, मी रणवीर राजांना जाऊन भेटते. आणि त्याला भेटून काय करणार? विक्रमच्या आयुष्यातून मी निघून गेल्यावर रणवीर राजे जर त्याला सोडायला तयार असतील तर मी विक्रमच्या आयुष्यातून निघून जाईन. देव, तू असा विचारही करू नकोस. इथपर्यंत आल्यानंतर आता हारण्याच्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही. आणि समज तू शरणागती पत्करलीस तर विक्रम परत आल्यावर तू काय उत्तर देशील? बहिणी, माझ्या नजरेसमोर एक मुलगा आहे. म्हणजे कुणाचा मुलगा आहे? पण अहो, तुमची मैत्रीण सुजाता सरदेसाई, त्यांचाच मुलगा सोहम. समीक्षा, आता ह्या सगळ्यातनं तूच मला वाचवू शकतेस. मावशी, अगं असं बोलून तुम्हाला लाजवू नकोस. अगं खर तर मीच तुझे आभार मानायला हवे. माझे आभार? अगं हो, हा निर्णय घेऊन तू सोहमच्या लग्नाचा माझ्या डोक्यावरचा भार हलका करतेस म्हणून. आज तुझ्या वतीने मी जरी होकार दिला असला मावशीला, तरी तू मला स्पष्टपणे सांग, तुझी खरंच या लग्नाला तयारी आहे का? ताई, जर देवयानी या लग्नाला तयार असेल माझा काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुझं लग्न होणार आहे, पण ते सोहमशी. काय? काहीतरी काय बडबडतेस? तुझ्याशी या विषयावर चर्चा करायला मी इथे आले नाहीये. माझा निर्णय तुला सांगायला आली. विक्रम शिवाय मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही. जाऊन सांगा तुमच्या रणवीर राजांना, म्हणा आमच्याशी असं वागून आमचं आणि देवयानीचं लग्न तुम्ही थांबू शकत नाही. हिंमत असेल ना तर आमच्या समोर येऊन बोला. म्हणा रणवीर राजेबद्दल बोललेलं आम्ही खपून घेणार नाही. प्लीज देवयानी, बहिणींचं ऐक. अजूनही वेळ गेलेली नाही. काकू अग, देव, आज विक्रम इथे असता तर त्याच्याशी लग्न लावून देण्यासाठी मीच पुढाकार घेतला असता. त्याचाच आज ठाव ठिकाणा नाहीये. तू असं वेडेपणा का करतेस? विक्रम आज इथे नाहीये हे मी मान्य करते, पण म्हणजे तो माझ्या आयुष्यातून निघून गेलाय असं होत नाही. तो परत येईल, खात्री आहे मला. मी काय ऐकायलाच तयार नाही. काय करायचं आता? बहिणी, देवयानीशी बोलताना जसा खंबीरपणा दाखवलात तसाच तो कायम ठेवा. तिच्या आणि आपल्या भल्यासाठी देवयानीचं लग्न सोहमशीच व्हायला हवं.